आरटीई ॲडमिशन 2024-25 काल निकाल लागणार होता, परंतु काही कारणास्तव तो निकाल आता लांबणीवर गेलेला आहे. तर त्यामागचं नेमकं कारण काय आहे ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघा, 12 जून रोजी जी सुनावणी घेतली जाणार होती, परंतु काही कारणास्तव ती सुनावणी होऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जून रोजी ही सुनावणी होईल अशी अपेक्षा होती, परंतु ही सुनावणी झाली नाही. तर आता ही सुनावणी येत्या 18 जून रोजी होणार आहे, म्हणजे जो रिझल्ट आहे तो 18 तारखेला येणार आहे. रिझल्ट म्हणजे कोर्टाचा रिझल्ट येणार आहे, आणि त्यानंतर लिस्ट लागणार की नाही लागणार हे आपल्याला आता 18 तारखेला समजणार आहे. म्हणजे आता 13 तारखेची जी वाट पाहत होतो आपण ती आता संपलेली आहे. तर जे आरटीई ॲडमिशन 2024-25 भरपूर जे पालकवर्ग वाट बघत होते की जी यादी आहे ही तर लागलेली आहे, परंतु पालकांसाठी अजूनपर्यंत ओपन करून दिलेली नाही आहे. तर 13 तारखेला ही यादी पालकांसाठी ओपन करून देणार होते, आणि त्यानंतर पालकवर्ग यासाठी जे ॲडमिशन प्रोसेस आहे कम्प्लीट करणार होते. परंतु जी कोर्टामध्ये केस असल्यामुळे याची जी आता पुढची सुनावणी आहे ही 18 जूनला होणार आहे. याबद्दलचे आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे परिपत्रक आलेले नाही आहे, परंतु एका न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे की याची जी पुढील सुनावणी आहे ही 18 जून रोजी होणार आहे. आणि 18 जून रोजी जी सुनावणी होईल त्यानंतरच जो निर्णय घेतला जाणार आहे त्या निर्णयानुसार पुढील जी प्रवेश प्रक्रिया ही होणार आहे असे काही सूत्रांनुसार समजलेलं आहे. परंतु आपल्याकडे याबद्दलचं परिपत्रक अजूनपर्यंत उपलब्ध झालेलं नाही आहे. परंतु भरपूर पालकवर्ग वाट बघत आहे की जी आता 13 तारखेला जी ॲडमिशन प्रोसेस कॅन्सल झालेली आहे, तर त्या पुढील जी प्रक्रिया आहे ती काय असणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. कारण ज्यांना अजूनपर्यंत माहीत नाही आहे की पुढील डेट 18 जून मिळालेली आहे, त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर आता 18 जून रोजी होणाऱ्या सुनावणी, त्यानंतरच जे ऑनलाईन लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील, आणि पालकांना 18 जूनपर्यंत आता वाट बघावी लागेल. तर पालकांना एक विनंती आहे की आतापर्यंत जर आपण 13 तारखेपर्यंत वाट बघितलेलीच आहे, तर आता शेवटची म्हणजे 18 जूनपर्यंत आपण एक वाट बघू शकतो. जर 18 जूनपर्यंत यावर काहीच झाले नाही तर पालकवर्गांनी आपल्या परिस्थितीनुसार जवळपासच्या शाळेमध्ये आपल्या पाल्यांचे जे ॲडमिशन आहे प्रोसेस करावी. कारण अशीच जर डेट वाढत राहिली म्हणजे याचा अर्थ गव्हर्नमेंट पालकांच्या फेवरमध्ये नाही आहे. त्यामुळे पालकांना एक विनंती आहे की आपल्या जे पाल्याचे प्रवेश आहे जवळपास जी शाळा असेल तिथे तुम्ही घेऊ शकता, कमीत कमी तात्पुरती ॲडमिशन तरी घेऊन घ्या. कारण असेच जर चालू राहिले तर वेळेवर ॲडमिशनसुद्धा मिळणार की नाही मिळणार अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे आरटीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.